नमस्कार, मी राम धनगर। आपण पाहतात वत्सगुल मलाही। धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज वाशिम जिल्ह्यात ढोल बजाओ आंदोलन करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर समाज बांधवांनी एकत्र येत सरकारच्या विरोधात ढोल वाजवत आंदोलनाला सुरुवात केली। यावेळी शासनाच्या उदासीन धोरणाविरोधात प्रचंड प्रमाणात घोषणा देत धनगर समाज बांधवांनी आंदोलन करीत आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली। मागील 70 वर्षापासून ज्या आरक्षणाची जी मागणी आहे धनगर समाजाची, त्या मागणीच्या संदर्भात आज आम्ही आंदोलन केलं। आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही शासनाला कळवलं की बा आरक्षण आम्हाला मिळालं पाहिजे, एसटीचं सर्टिफिकेट मिळालं पाहिजे। गेल्या कित्येक दिवसापासून धनगर समाजावर अन्याय झालेला आहे। गेल्या वेळेस विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असताना तेव्हा कित्येक वेळा विधानसभेमध्ये हा प्रश्न उचलला, तर आता याचं सरकार आल्यानंतर कुठल्याही धनगर समाजाच्या विषयी बोलत नाही। त्या एसटीचं आरक्षण आमची हा जास्त मागणी आहे आणि मुळात आम्हाला आरक्षणाची आरक्षण आमचं आहे तरतूदमध्ये, ते आम्हाला तोडी त्याने मागे लावून द्यावी आणि आमच्या मुलाला सर्टिफिकेट द्यावं। मागील सरकारने धनगर समाजाला 10,000 कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं, त्याची अंमलबजावणी आतापर्यंत झालेली नाही। आणि तसेच 10,000 घरकुल हे स्पेशल धनगर समाजासाठी यांनी मान्य केले होते, परंतु त्याच्या आतापर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतकडून किंवा पंचायत समितीकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव मागितला नाही। तसेच जे धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा हा घटनेत आहे, 36 नंबरवर धनगर आहे, परंतु त्याची अंमलबजावणी हे सरकार करत नाही। हे सरकार झोपेचं सोंग घेत आहे, त्या सरकारला झोपेतून उठवण्यासाठी हे आम्ही ढोल बजाव आंदोलन करून केलेलं आहे। महाराष्ट्र शासनाला आम्हाला धनगर समाजाच्या वतीने एवढं सांगायचं आहे की जवळपास प्रलंबित 70 वर्षापासून जी प्रलंबित मागणी आहे धनगर आणि धनगर हा शब्द प्रयोग जो झालेला आहे त्याच्यामध्ये धनगर नसणं धनगरच आहे, फक्त एवढं आम्हाला त्यांच्या निदर्शनात आणायचं आहे। कारण हा धनगर समाज पूर्ण महाराष्ट्रभर जागा झालेला आहे। त्या कोविड या महामारीमुळे धनगर समाज एकत्रित येऊ शकला नाही, कदाचित ही महामारीचा प्रयोग हे उठल्यानंतर पूर्ण धनगर समाज हा महाराष्ट्रभर कोणतेही शांत बसणार नाही, जाळपोळ करेल महाराष्ट्र धनगर समाज हा पेटून उठलेला आहे, हा आरक्षण भेटल्याशिवाय शांत बसणार नाही।